कल्याण दुर्गाडी हा कल्याण शहरात प्रवेश करण्यासाठी एकमेव महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। तो वाहतुकीस अपुरा पडत असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी MMRDA अंतर्गत पहिले 2 लेन वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे। उर्वरित 4 लेनची कामे पूर्ण करण्यात आली। पर्यटन मंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलांनी पावन झालेला दुर्गाडी किल्ला, त्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी, आठवण जागरूक ठेवण्यासाठी नौदल संग्रहालय, महासभा सभागृहाचं नूतनीकरण, कल्याण पूर्वेकडील डायलिसिस सेंटर अशा विविध प्रकल्पांचं उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार विश्वनाथ भोई, रवींद्र पाठक, गणपत गायकवाड, जगन्नाथ शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगेंसह माजी नगरसेवक, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये उद्घाटनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं पोलीस बंदोबस्त सतर्क ठेवण्यात आला होता। केंद्र सरकारकडून पैसे घेता मग त्यांचं नाव का घेत नाही, असा हल्लाबोल भाजप केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे। केंद्र सरकारचा त्याला 18.5 कोटी निधी लागलेला आहे, नाराजीचा काही प्रश्न नाही। तुमच्या चुकीच्या बातम्या तुम्ही देऊ नका। इथे देशाच्या प्रधानमंत्र्यांची संकल्पना आहे, देशामध्ये 100 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजेत, त्यामध्ये कल्याण निवडला ह्याचा आम्हाला आनंद आहे। परंतु मी महाराष्ट्रामध्ये बघितलं, देशाच्या अनेक राज्यांमध्ये बघितलं, जिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही त्या ठिकाणी केंद्र सरकारचा निधी घेतला जातो, त्यांचा उल्लेख करण्यात आला। नाराजीचा काही असा विषय नाही, फक्त मी सूचना केली की ते उल्लेख करा, समोर असलेल्या लोकांना माहिती झालं पाहिजे की नवल संग्रहालय जे होत आहे याच्यासाठी केंद्र सरकारचे 18.5 कोटी लागलेले आहेत, राज्य सरकारचे 9.25 कोटी आहेत, महापालिकेचे 9.25 कोटी आहेत, मोठा हिस्सा हा केंद्र सरकार। आज काही भारतीय जनता पार्टीचे नेते की शिवसेना पदाधिकारी असं एक चर्चा सुरू आहे, सतत प्रक्रिया आहे। वार्ड रचनेमध्ये कुणाचा वार्ड इकडे तिकडे झाला, आता कोणी भाजपमधून शिवसेनेत जातो, कोणी शिवसेनेचा भाजपमध्ये जातो, येतो कोणी काँग्रेसचा येतो, हे चालूच राहणार आहे। तर कोणी जातो त्याला काय करतो तुम्ही काय सांगू शकता? सुभाष शेंडगे, झुमान न्यूज, कल्याण।